कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे यात्रा उत्साहात संपन्न झाली। सहलाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर यात्रेची सुरुवात करण्यात आली। या शुभ मुहूर्तावर कावडीचा निलाव होतो, जो निलाव घेईल त्याला देवीला स्नान घालण्याचा मान मिळतो। तर गुढीपाडव्याच्या 5 दिवसांनी सर्व भाविक धारणगाव येथील गोदावरी नदीवर जाऊन कावडीमध्ये पाणी आणतात व मानाची कावडी मिरवली जाते। मंदिराजवळील असलेल्या शेवडीमधील पाण्याने आंघोळ केली व ओल्या वस्त्राने जर दर्शन घेतल्यास सर्व कोडी व त्वचारोग बरे होतात असे मानले जाते। आईचा उत्सव चैत्र पाडव्याला सुरू होतो। गावातून मंदिरापर्यंत कावडी मिरवली जाते व मिरवणुकीत सर्व गावातील मंडळी व पंचक्रोशीतील येणारी माणसे असतात। या कावडी मिरवताना भक्तांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नये म्हणून लोक पाणी व रंग उडवून आनंद साजरा करत असतात। संध्याकाळी कुस्ती व मल्लखांबाचे प्रात्यक्षिक यात्रेत येणाऱ्या लोकांना दाखवले गेले। तर यावर्षी देवीला स्नान घालण्याचा मान जनाबाई आहेर यांना मिळाला। तर हा निलाव 47,501 रुपयांमध्ये या भक्तांनी घेतला। यात्रेच्या दिवशी कावडीची पूजा करण्यासाठी दत्तगिरी महाराज उपस्थित होते, तसेच सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा यात्रा उत्सव साजरा करतात। तर हा उत्सव संपन्न देखील करतात। भक्ती करणं आपला धर्म आहे म्हणून प्रत्येकाने सर्वांनी सर्व गावकरी आणि सर्व गावात राहणारे लहान थोर मंडळी यांनी ह्या देवीचे काहीतरी एक स्तुती स्तोत्र म्हणायलाच पाहिजे असा आपला ब्राह्मणगावचा गावामध्ये असल्यामुळं आपला धर्म आहे। धर्माचं पालन करणारी माता आहे म्हणून जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन। कोपरगाव तालुक्यामध्ये ब्राह्मणगाव एक विकसित असं गाव आहे। या विकसित अशा गावामध्ये जगदंबा मातेचं मंदिर भव्य दिव्य असं लोकवर्गीयतेने या ठिकाणी मंदिर आहेत। या देवीच्या यात्रेमध्ये एक विशेष म्हणजे पंचमीला यात्रा असते, परंतु पाडव्याच्या दिवशी सर्व गावातील भाविक भक्त गावकरी नेते मंडळी सर्वजण या ठिकाणी एकत्र जमतात। पाडव्याचं महत्त्व ब्राह्मणांकडून या ठिकाणी मारुतीच्या मंदिराजवळ सांगितलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी पंचमीला यात्रेच्या दिवशी कावडीचा मान तर जो घेणार असतो त्याची बोली पाडव्याच्या दिवशी सार्वजनिक बोली बोलली जाते। यावर्षी 47,500 या ठिकाणी ही कावडीचा मान जनाबाई किसन आहेर यांनी या ठिकाणी तो घेतलेला आहेत। या गावचे या ठिकाणी परंपरा आहेत, पूर्वीपासून परंपरा आहेत, ती परंपरा या ठिकाणी आज तागायत चालू आहेत। अतिशय भव्य दिव्य असे या ठिकाणी सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात। पंचक्रोशीतील सुद्धा या ठिकाणी सर्व लोक येतात आणि मोठ्या उत्साहाने हा मंदिराचा या ठिकाणी जत्रेचा कार्यक्रम पार पाडला जातो। प्रतिनिधी सोमनाथ डफाळसह कॅमेरामन रोशन मंडली, कॉमन न्यूज मराठी, कोपरगाव।